हेलो हेलो ओके मैम ओके रेथेडी बायोडीजल 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 हेलो मैडम बोला कि मैडम हेलो हाँ शैव यू रिटर्न इट हेलो यस हेलो बायोडीजल हेडिंग लीला यस मैम वी विल वेट फॉर 1 मिनट फॉर अदर स्टूडेंट देन वी विल स्टार्ट लेक्चर ओनली 1 मिनट Because only 35 students are joined here. ओके ओके हेडिंग लिहिलं सर्वांनी लिसन यस हा मोबाईल वरती तुमच्या सर्च करायचं व्हॉट इज अ फंक्शनल ग्रुप ऑफ एस्टर ESTER एस्टर सर्च इट अँड टेल मी बी फास्ट वी हॅव नो टाइम Have you searched it? C double bond O. C double bond O. Is it correct? RCOOR. RCOOR. Is it correct? I'm asking to anyone. Please give the answer. Search in mobile and then give me answer. RCOOR. What is functional group of ester? ESTER. Ester. RCOOR. RC double. RCOOR. RC double bond O single bond O R. How many O's double are there? Bond, how many? O R H. How many O are there? Two. Is there any H? No. Is there any H in functional group? Yes. H आहे का तिथे दिसते का फंक्शनल ग्रुप मध्ये तुम्हाला कुठे H? No. Okay. कार्बनला H जोडलेलंच असते.
कार्बन ला एच जोडलेला असतो पण ऍसिड सारखं ऑक्सिजन ला जोडलेलं नसतं. व्हाट आय एम टेलिंग, एस्टर मध्ये ऑक्सिजन ला एच जोडलेला नसतो. जसं ऍसिड मध्ये ओ एच असतो तसा एस्टर मध्ये ओ एच असतो का? नो नो नो. इन दिस रिएक्शन इज देअर एनी एस्टर इन दिस फोर मेंबर? इज इट एनी एस्टर मॉलिक्यूल प्रेझेंट हिअर? एस्टर आहे का? हाऊ विल यू आयडेंटिफाय द एस्टर? हा एच कोणाचा आहे रे? हा एच मी कर्सर दिसतो तो एच कोणाचा? कार्बनचा आहे. आणि हे दोन ऑक्सिजन कोणाशी जॉईन झालेले आहेत? कार्बनशी. कार्बनशी जॉईन झालेले आहे. मला एक अर्धा मिनिट टाइम द्या, बाकीच्या मुलांना मी मेसेज टाकते जॉईन फास्ट म्हणून, कारण खूप कमी मेंबर आहेत. ओके हा, इज इट एस्टर और इट इज नॉट एस्टर? इज इट एस्टर और इट इज नॉट एस्टर? ओके, इज इट एस्टर? ही सरळ लाईन आहे एस्टरची आहे का? यस आहे, कारण या कार्बनला हे दोन हायड्रोजन जोडलेले आहेत आणि हा आर्वन आहे तो कार्बनला जोडलेला आहे एका साईडनं, दुसऱ्या साईडनं ऑक्सिजनला जोडलेला आहे. दोन कार्बनच्या मध्ये जर दोन ऑक्सिजन असे जॉईन झालेले असतील तर त्या फंक्शनल ग्रुपला एस्टर असं म्हटलं जात असतं. ओके मेघा, व्हॉट आय टोल्ड मेघा, मी आता काय बोलले मेघा? रितेश चव्हाण. यस मॅम. हा, मी आता लास्टला काय बोलले सांगायचं, एकदम लास्टला काय बोलले मी? सर्वांना रिक्वेस्ट आहे, अजून एकदा सांगणार आहे, लक्ष द्या. हे दोन हायड्रोजन कोणाचे आहेत? ह्या कार्बनचे. हा आर कोणाचा आहे? या कार्बनचा. आणि दोन कार्बनच्या मध्ये, ह्या कार्बनच्या मध्ये आणि या कार्बनच्या मध्ये जर दोन ऑक्सिजन असे असतील तर आपल्या केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये त्याला एस्टर असं म्हटलं जात असतं. काय म्हटलं जातं? एस्टर म्हटलं जातं. हा पूर्ण कंपाऊंड आहे ती एस्टर आहे. एस्टर तीन एस्टर आहेत म्हणून त्याला ट्रायस्टर असं म्हणायचं. तिघ जण आहेत म्हणून इट इज अ ट्रायस्टर. इथं लिहिताना ट्राय म्हणायचं असतं आणि हा ग्लिसरॉइड कंपाऊंड आहे म्हणून ट्रायग्लिसराइड. ओके, टेल मी इज इट इज एस्टर? इज इट एस्टर? यस मॅम. टू कार्बन ऍटम आर देअर अँड इन बिटवीन टू कार्बन ऍटम इफ टू ऑक्सिजन ऍटम इज प्रेझेंट the name of that compound is a ester. It is a, here is also ester, here is also ester. Number of atom in this first member is similar to that of number of atom in this product member. Marathi madhe sangte hyacha madhe kiti jana aalele aahet ekatrit ithe tevde sagle member ithe aahet ka ya tigan madhe ka vadle gelele aahet? म्हणजे ह्याचं नाव वेगळं आहे आणि याचं नाव वेगळं आहे, कारण आपल्या केमिस्ट्री मध्ये कंपाऊंड कमी जास्त झाले की नावं बदलत असतात. अनम्यूट करा रे मोबाईल, थोडा वेळ कोणी केलेलं उत्तर देण्यासाठी. आणि शेजारी आवाज होत आवाज असेल तर थोडस बाजूला जाऊन बसा घरातून. हा एस्टर आहे, हा पण एस्टर आहे. एका टाईपच्या एस्टरचं कन्वर्जन दुसऱ्या टाईपच्या एस्टर मध्ये केलेलं आहे म्हणून याला ट्रान्स एस्टरिफिकेशन असं म्हणायचं. ह्या रिएक्शनला वन टाइप ऑफ एस्टर इज कन्वर्टेड इन टू अनदर टाइप ऑफ एस्टर. दिस प्रोसेस इज नोन एज ट्रान्स एस्टरिफिकेशन रिएक्शन. इथे लिहिलेलं आहे बघा, ट्रान्स एस्टरिफिकेशन रिएक्शन. आणि हा कंपाऊंड कुठला आहे, कुठून केमिकल आणलेले आहे इथे, हे केमिकल आणलेले आहेत
व्हेजिटेबल ऑइल आणि ॲनिमलच्या फॅट मधून किंवा ॲनिमलच्या ऑइल मधून. आपला आपण पाम तेल वापरतो, त्यानंतर आपण सोयाबीन ऑइल वापरतो, खोबरेल तेल वापरतो वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये केमिकल फॉर्म्युला त्याचा कोणता असतो? एस्टर हा केमिकल फॉर्म्युला असतो. तर या एस्टर मध्ये व्हॉट इज दिस, आपल्या केमिस्ट्रीच्या लँग्वेज मध्ये हे कंपाऊंड कोण आहे? फिनॉल आहे का, किटोन आहे का, अल्कोहोल आहे का, काय आहे? इथेनॉल. अल्कोहोलची फॅमिली आहे आणि अल्कोहोलच्या फॅमिली मधला इथेनॉल हा मेंबर आहे. इथे एक एक जर कार्बन असला असता तर आपण त्याला मिथेनॉल म्हणत असतो. इथे दोघ जण आहेत म्हणून त्याला आपण काय म्हणतो? इथेनॉल असं म्हणत असतो. मला सांगा, ही रिएक्शन प्रोसीड होत असताना काय झाले? कुठले मॉलिक्युल उठून कुठे गेले? हा आर आर किंवा काय झालं या रिएक्शन मध्ये? मला सांगा बरं तुम्ही, कोण कोणाशी बाइंड झाला, काय झालं? टेल मी. इथेनॉल मध्ये जी 3CH3 आहे त्यातला एक CH3 एक इकडला ट्रायग्लिसराइड मध्ये आलाय. एक CH3 उठून आला सेपरेटली. प्रत्येक इथेनॉल मध्ये पडला आहे. ग्लिसरीन मध्ये एक CH3 ऍड झाला. CH3 ऍड झाला. अजून कोणाला काय गेस करायचे का? बघा ती रिएक्शन एस्टर मध्ये 3CH3 ऍड झालं. एस्टर मध्ये, ह्या एस्टर मध्ये कुठले इथले CH3 ऍड झाले असं मत आहे तुमचं? हा. अजून कोणाला काय सांगायचं? कॅन एनीवन? आणि मधले याचं मॅडम CH2 एक हायड्रोजन पण ऍड झालं. हायड्रोजन पण ऍड झालं. मी सांगू आता. हा आता माझं ऐका, तुम्ही सांगितलं असा इथला CH3 इथला CH3 हे दोघ जणांना दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये फरक नसतो. राजांनो तुम्ही जे सांगितलं ते टोटली चुकीचं सांगितलेलं आहे. ह्या कार्बनच्या आणि ह्या कार्बनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये खूप फरक नसतो. तर कुणाच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये फरक असतो? ह्या ऑक्सिजनच्या आणि कार्बनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये फरक असतोय. बॉन्ड ब्रेक होताना असा सिमिलर ह्या असा फ्रेंड सिमिलर मेंबर मधला बॉन्ड ब्रेक होत नसतो. तर बॉन्ड हा अपोजिट मेंबर मधला ब्रेक होणार आहे. इथं मग बॉन्ड कुठला ब्रेक होणार आहे? मी कर्सर इथं फिरवते, तिथला बॉन्ड ब्रेक होणार. कोण दोघ जण बाजूला झाले? एका साईडला कोण गेला आणि दुसऱ्या साईडला कोण गेलं? बोला पटपट पटपट. इथून बॉन्ड ब्रेक होणार आहे. CH3 एका साईडला आणि OH बाजूला निघलेला आहे. OH बाजूला निघला. ओके, आता इथं पण असंच होणार आहे. इथला CH2O इथला बॉन्ड ब्रेक झाला, इथला CHO मधला बॉन्ड ब्रेक झाला, CH2OH मधला बॉन्ड इथला बॉन्ड ब्रेक झाला. हे किती OH आहेत? तिघ जण OH आहेत. हे हा OH येतो आणि इथं ब्रेक झालेला इथं जॉईन होतो. हा OH येतो, ब्रेक झालेला इथं जॉईन होतो. हा OH येतो, ब्रेक झालेला इथं जॉईन होतो. आता बघा, बाकीच्या प्रॉडक्टकडे काहीच लक्ष द्यायचं नाही. काय तोडलंय आपण? ह्या CH2 ला इथला OH आणून जोडलाय. CH2 ला OH आणून जोडला. ह्या CH ला OH आणून जोडला. ह्या CH2 ला ह्या CH2 ला OH आणून जोडला. हे बघा इथे प्रॉडक्ट तयार झाला. झाला का नाही? यस ऑर नो? यस मॅम. यस मॅम. हा, आणि आता हे तिघले हे किती जण आहेत? ही तिघ जण आहेत. कुणाची तिघ जण आहेत? CH3 CH2 ची तिघ मेंबर आहेत. हिथला हित हा निघून गेला म्हणून हितला एक जण जातो इथं बसतो, दुसरा जातो इथं बसतो, तिसरा जातो इथं बसतो. पण बसताना इथले ज्या उभ्या लाईन आहेत ना, हा घेऊन गेलेला आहे ना इकडं, त्यामुळे ही तिघ जण सेपरेट अशी दाखवलेली आहे तिथं. समजलं का तुम्हाला? यस मॅम. यस सर. नाही समजलं तुम्हाला? अल्कोहोल आणि एस्टर ते तरी कळलं का? हा, मी अगोदर केमिकल कडे जाते, नंतर ज्याला रिपीट सांगायचं त्याला रिपीट सांगते मी. ओके, इथं किती कार्बन आयटम आहेत? एक, दोन, एक, दोन, एक, दोन. ओके, दोनच्या मध्ये किती ऑक्सिजन आहे? दोन. एक, दोन, एक, दोन, एक, दोन. ठीक आहे. आणि R1, R2, R3 लिहायचं. ह्या केमिकलचं नाव तुम्ही लिहू शकाल?
लिहू शकाल की नाही? किती कार्बन आहेत? एक दोन एक दोन एक दोन, आणि मध्ये ऑक्सिजन किती आहेत प्रत्येकाच्या? दोन दोन दोन. आता इथे एक उभ्या लाईनला जॉईन करून घेतल्यानंतर ह्याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी त्याला किती लागणार आहे? दोन हायड्रोजन लागणार आहे, त्याला दोन लागणार आहे, त्याला एकच हायड्रोजन लागणार आहे. ह्या केमिकलचं नाव लिहिता येते का तुम्हाला? ह्या केमिकलचं नाव लिहिता आलं की रिएक्शन मध्ये काहीच उरत नाही. लिहिता येते का? लहान नोटबुक मध्ये, लहान नोटबुकच्या बॅक पेज वरती ह्या केमिकलचं नाव न बघता लिहिता येते का बघा? त्याचं नाव एकदा न बघता लिहिता आलं की मला समजावून सांगायला सोपं जाते. कोणत्या केमिकलचं मॅडम? दोन नंबरचा. नाही नाही राजा, हे कर्सर दिसत नाही का? दिसते का नाही कर्सर? पहिल्या केमिकलचं नाव लिहून करा, न बघता लिहा किंवा बघून लिहिलं तर न बघता लिहायचा प्रयत्न करा. प्रत्येकाच्या दोन 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 ऑक्सिजन आहेत मध्ये, आणि कडेला इथे एक हायड्रोजन, इथे एक सॉरी इथे एक कार्बन, 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 इथे एक कार्बन. लिहिता येते का रे? रोल नंबर 16, रोल नंबर 16 मॅडम. रोल नंबर 5 प्रेझेंट आहे का? रोल नंबर 5. हा, त्या केमिकलचं नाव लिहिता येते का सांगा पटकन, टाइम नाही आपल्याकडे. हा लिहिता येते न बघता लिहिता येते? ओके. प्लस CH3CH2OH लिहा. CH3CH2OH CH3CH2OH. इथं पण दोनच कार्बन ऍटम आहेत, एक दोन OH CH3CH2OH. लिहिलं का? लिहिलं का? यस मॅम. यस मॅम. आता ह्याच्या ह्या तो अशी उभी लाईन मारा मोठी. कर्सर दिसत असेल सर्वांना, दिसत नसेल तेव्हा मला सांगत जावा. अशी उभी लाईन मारा इथं, त्या ऑक्सिजनच्या आणि हायड्रोजनच्या मध्ये अशी उभी लाईन मारा. आणि इथं इथं हायड्रोजनच्या आणि ऑक्सिजनच्या मध्ये बॉन्ड तोडलेले आहेत, म्हणून इकडे पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन कुठे आहे का बघायला जायचं आहे का? सापडते का तुम्हाला हायड्रोजन आणि ऑक्सिजन जवळ जवळ असणारे मेंबर? तिथून अशीच उभी लाईन मारायची. राऊत सॉरी राहुल, राहुल शो मी युअर नोटबुक, शो मी युअर नोटबुक. Show me your notebook here. Are you write a reaction? Be fast. Line cut lele dakho mala, line cut lele. Diste ka ma'am? Nahi, magashi disay lagli hoti, ata kai disat nahi. Bar kai lele vach bar kutu kutu line kadli sang mala. CH2 ani डबल ऑक्सिजन कडे कशाला जातो? एच टू आणि ओ च्या मध्ये, एच आणि ओ च्या मध्ये लाईन मारली का मला सांग? तुझी नोटबुक मला कोरी कोरी दिसते. एच च्या आणि ओ च्या मध्ये लाईन मारली का सर्वांनी? सगळ्याच एच आणि ओच्या मध्ये, या तिघांच्या पण, या एक दोन तीन या तिघांच्या पण एच आणि ओच्या मध्ये लाईन मारले का? यस मॅम. यस मॅम. हा, आणि इथं पण मारले का एच च्या आणि ओच्या मध्ये? यस मॅम. यस मॅम. ओके. आता कुणाचं फ्रेंडशिप ब्रेक झालंय? इथलं हायड्रोजनचं ऑक्सिजनचं, हायड्रोजनचं ऑक्सिजनचं, इथल्या हायड्रोजनच्या ऑक्सिजनचं. मग ह्याला मदतीला कुणाला आणायचं?
कुणाला न्यायचं ह्याला उचलायचं याला पूर्ण उचलायचं OH हा OH म्हणून आधी इथला प्रोडक्ट लिहून काढायचा चला लिहा पटकन उभ्या लाईन पण आहेत बघा त्याच्यामध्ये लिहा पटकन झालं का झालं का हा यस मॅम आता उरले कोण कोण उरलं सांगा ते दोघ जण इकडच्याला इकड या रिएक्टंट मधली ही उभी लाईन गेली इथला ओ एच गेला राहिलं कोण शिल्लक ते सगळे जोडून घ्यायचे आता ह्याला सी एच थ्री सी एच टू ला कुणाच्या जागेवर न्यावा लागेल ह्याच्या जागेवर न्यावा लागेल त्या सी एच टू सी एच थ्री सी एच टू ला कुठे न्यावा लागेल इथं न्यावा लागेल सी एच थ्री सी एच टू ला कुठे न्यावा लागेल इथं पण न्यावा लागेल ही उभी लाईन असणार आहे का उभी लाईन असणार आहे का नो मॅम नाही उभी लाईन निघून गेलेली हा बघा हा असा प्रोडक्ट तयार झालेला आहे इथं ओके रिएक्शन लिहून बघायची पटकन इथे का फास्ट इथे गलिता ओके कॅन यू एबल टू राईट इट यस वन टाइप ऑफ एस्टर इज कन्वर्टेड इन टू अनदर टाइप ऑफ एस्टर सो दॅट इट इज नोन एज अ ट्रान्स एस्टरिफिकेशन रिएक्शन ट्रान्स एस्टरिफिकेशन रिएक्शन ओके व्हॉट इज द नेम ऑफ दिस व्हेजिटेबल ऑइल अँड एनिमल ऑइल ट्रायग्लिसराइड ट्रायग्लिसराइड This linkage is goes here so that it is a glycerin and biodiesel product is produced here. This is ethanol, means alcohol. Lakshya, biodiesel is a form of diesel fuel. Biodiesel manje form of diesel fuel manje diesel sarka ek material ahe, which is obtained from vegetable oil and animal fat. Ani recycled रेस्टॉरंट ग्रीस ग्रीस मटेरियल याच्यापासून थोडस जे ऑइल मिळतं त्याच्यापासून पण बनवता येतं इट इज अ सेफ बायोडिग्रेडेबल ते सेफ आहे वातावरणामध्ये त्याचं बायोडिग्रेडेशन होतं अँड प्रोड्युसेस लेस एअर पोल्युशन म्हणजे जास्त गॅसेस वगैरे असं पेट्रोल डिझेल वगैरे वापरल्यानंतर जसे गॅसेस बाहेर पडतात तसे गॅसेस बाहेर पडत नाही इट प्रोड्युसेस लेस पोल्युशन दॅन पेट्रोलियम बेस्ड बायोडिझेल पेट्रोलियम पासून जे बायोडिझेल मिळवतो की नाही आपण पेट्रोलियम पासून जे डिझेल मिळवतो ना त्याच्यापेक्षा हे पोल्युशन कमी करत असतं बायोडिझेल कॅन बी युज्ड इन द प्युअर फॉर्म ऑर ब्लेंडेड विथ पेट्रोलियम डिझेल तुम्ही डायरेक्ट बायोडिझेल पण तुमच्या गाड्यांमध्ये वापरू शकता किंवा आपलं पेट्रोल डिझेल असतं की नाही जे आपलं पेट्रोल पंपावर जे डिझेल मिळतं तर त्या डिझेलमध्ये पण हे बायोडिझेल ऍड करून वापरू शकता असं म्हटलेलं आहे आर यू गेटिंग राईट सम इन्फॉर्मेशन
हैव यू रिटन हेडी लिहा नेक्स्ट लाइन ला बायोडीजेल इज फॉर्म ऑफ डीजेल फॉर्म ऑफ डीजेल प्रोड्यूस्ड फ्रॉम vegetable oil animal fats etc. Next line, it can be used in its pure form or can be mixed with petroleum diesel त्याच्यातला फर्स्ट पॉइंट ला प्रोडक्शन ऑफ बायोडीजेल नेक्स्ट लाइन द्या बायोडीजेल इज प्रिपेअर्ड बाय ट्रान्स एस्टरिफिकेशन प्रोसेस इथं स्पेलिंग आहे बघा बायोडीजेल इज प्रिपेअर्ड फ्रॉम ट्रान्स एस्टरिफिकेशन अंडरलाईन करा एमसीक्यूज असणार आहे ट्रान्स एस्टरिफिकेशन प्रोसेस आणि ही रिएक्शन लिहा ही रिएक्शन व्यवस्थित लिहा कारण ते रिएक्शन विचारणार नाहीत आता एमसीक्यूज मध्ये पण ह्याच्यातले कुठला कंपाऊंड असतो काय असतो ते विचारले जातील राईट इट राईट रिएक्शन व्हेरी फास्टली Is it over? Yes, ma'am. Yes, ma'am. Next line. Animal and plant oils are made up from कशाचे असतात ते ट्रायग्लिसराइड
ट्राइग्लिसराइड ट्राइग्लिसराइड इथे स्पेलिंग आहे बघा ट्राइग्लिसराइड इन ब्रैकेट एस्टर नेक्स्ट लाइन फेन दिस ट्राइग्लिसराइड react with alcohol alcohol in presence of catalyst in bracket sodium methoxide bracket complete sodium methoxide we get biodiesel we get biodiesel next slide in above reaction alcohol required in excess amount comma if it is taken in low quantity then reaction is reversed next line under normal condition reaction is occur very slowly so that heat and catalyst is required next next advantage of biodiesel write only heading putta leche write only heading produced from renewable source can be used to exist diesel engine less greenhouse gas emission ka lihu shakta hai tumhi yachya related मॅडम जरा आवाज आहे ना हॅलो बाकीच्यांना येतोय का आवाज मग तुम्ही लोक तुम्ही रेंज मध्ये या बघा ऍडव्हान्टेज ऑफ बायोडिझेल मी फक्त रीड करणार इथला हेडिंग तुम्ही इथले माहिती वाचायची आणि तुम्ही मला अर्थ सांगायचा तुम्ही जे सांगाल ते मी तुम्हाला लिहून देणार आहे
हाँ रीड इट. प्रोड्यूस्ड फ्रॉम रिन्यूएबल रिसोर्स. रिन्यूएबल म्हणजे जे आपण पुन्हा पुन्हा लागवड करून मिळवू शकतो त्याला रिन्यूएबल असं म्हणायचं. कोणीतरी कोणी पण मेंबर इथली माहिती वाचायची आणि मला एक सेंटेन्स सांगायचं आणि ते सेंटेन्स मी तुम्हाला लिहायला देणार आहे. हा प्रोड्यूस्ड फ्रॉम रिन्यूएबल रिसोर्स ही माहिती वाचा आणि मला सांगा इथपर्यंत वाचायची डिझेल शब्दापर्यंत. तुमचं तुम्ही वाचायची मला एक सेंटेन्स करून सांगायचं. आणि नाही जर सांगितलं तर मी पूर्ण ही तिन्ही वाक्य तुम्हाला लिहायला लावणार आहे लगेच. हा डिझेल इज अ रिन्यूएबल एनर्जी अँड पेट्रोलियम इज अ नॉन रिन्यूएबल एनर्जी अँड ऑल्सो इट क्रिएट्स पोल्युशन अँड बायोडिझेल क्रिएट्स लेस पोल्युशन. ओके किती असं वाक्य काय कोण सांगू शकते का. इट मेड फ्रॉम एनिमल अँड व्हेजिटेबल फॅट. इट कॅन बी प्रोड्यूस्ड ऑन डिमांड म्हणजे काय. द बायोडिझेल इज मेड अप ऑफ एनिमल अँड व्हेजिटेबल ऑइल अँड द बायोडिझेल इज रिन्यूएबल रिसोर्सेस. ओके हा याचा अर्थ सांगा रे मला. इट कॅन बी प्रोड्यूस्ड ऑन डिमांड अँड कॅन कॉजेस द लेस पोल्युशन दॅन पेट्रोलियम डिझेल. प्रोड्यूस्ड ऑन डिमांड चा अर्थ सांगा मला. गरज पडेल तसं प्रोड्यूस करता येते. आपण जे ठरवलं आपण ठरवलं ग्राउंड नट एवढंच पाहिजे तर एवढं पाहिजे तर आपण ते शेतामध्ये लागवड करून मिळवू शकतो. समजलं का सर्वांना. राईट अ हेडिंग प्रोड्यूस्ड फ्रॉम रिन्यूएबल सोर्स. जर तुम्हाला सोपं वाटत असेल तर लिहून काढा पटपट पटपट तिन्ही पण लाईन फास्ट. जर अवघड वाटत असेल तर तिथं सोपं करून दिलं जाईल. काय होते लिहिलं म्हणून हे काय विचारलं जाणार नाही तुम्हाला तिन्ही सेंटेन्स मधलं काय पण असावं आपल्याकडं न जाणे एखाद्या वेळेस काय पडलं त्याच्यातलं तर. फास्ट लिहा फक्त हेडिंग फक्त सुंदर लिहायचं बाकीची माहिती कशी तरी लिहून काढायची. ओके याच सांगा अर्थ मला. लिहून झालं का पटपट बर का आपल्याला फार उशीर नाही लावायचा ह्याच सांगा. कॅन बी युज्ड इन एक्झिस्टिंग डिझेल इंजिन. हॅलो गिव्ह मी रिस्पॉन्स. कॅन बी युज्ड एक्झिस्टिंग डिझेल इंजिन म्हणजे आता अस्तित्वात आहेत की नाही तुमच्या गाड्यांना डिझेल इंजिन तर त्या डिझेल इंजिन मध्ये हे बायोडिझेल वापरता येतं म्हणजे त्याच्यासाठी काही नवीन प्रकारचे इंजिन मॅन्युफॅक्चर करावं लागत नाही. त्याच्यावरती रिसर्च करावा लागत नाही की नवीन इंजिन ह्या बायोडिझेल साठी लावा त्याच्यासाठी स्पेशल गाड्या बनवा किंवा तेच फक्त बायोडिझेलच वापरा. बायोडिझेल नसेल तर आपलं साधं डिझेल वापरता येतं किंवा साधं डिझेल नसेल तर बायोडिझेल वापरता येतं. एक्झिस्टिंग म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या सध्या अस्तित्वात असणाऱ्या. हा सांगा पटकन. कॅन बी युज्ड इन एक्झिस्टिंग डिझेल इंजिन. Biodiesel, we can use biodiesel as a diesel in our vehicles. No modification at all. With no modification of engine. Modification engine मध्ये ते original जे आपल्या गाड्यांचे इंजिन आहे त्या इंजिन मध्ये मॉडिफिकेशन न करता की बायोडिझेल वापरता येतो त्याच्यासाठी काय स्पेशल असं काय बनवावं लागत नाही. उदाहरणार्थ समजा आपली गाडी चार्जिंगची असेल लाईटच्या चार्जिंगची तर त्याच्या त्यासाठी वेगळीच मशिनरी वापरावी लागते. तसं ह्याच्यासाठी तसं काही करावं लागत नाही. जे तुमचे डिझेलचे इंजिन आहे तेच इंजिन ह्या बायोडिझेल साठी वापरता येत. राईट कॅन बी युज्ड इन एक्झिस्टिंग डिझेल इंजिन. ऍट ऑल पर्यंत लिहाय तर ऑल शब्द आहे की नाही तिथपर्यंत लिहा. कर्सर दिसते का रे. कर्सर दिसतंय का.
मी कर्सर वरती ऑल जवळ कर्सर ठेवलेला आहे तिथपर्यंत माहिती नाही त्याच्या पुढची नाही महत्वाची. झालं का तुम्ही एवढे डल कशाने झालात रे? नो मॅम. ऑल पर्यंत फक्त लिहायचं इथं ऑल कर्सरच्या तिथलं. प्रतीक यादव, प्रतीक यादव, प्रतीक यादव, प्रतीक यादव, महेश विभूते. प्रत्येक लेक्चर मध्ये फक्त मोबाईल ऑन करून ठेवलाय का? अरे कारण सांगायची बंद करून टाका. अरे पेपर आहेत या महिन्यामध्ये तुमचे फायनलचे. हा फॉर्मॅलिटी करायचं बंद करा. अब्सेंट टाकणार आहे नाहीतर. ओके महेश विभूते, महेश विभूते, महेश विभूते. आर यू हियर? ओके लक्ष द्या. लेस ग्रीन हाऊस, नेक्स्ट पॉइंट, लेस ग्रीन हाऊस गॅस इमिशन लिहून घ्या नोटबुक मध्ये. लेस ग्रीन हाऊस गॅस इमिशन इनटू ब्रॅकेट, इनटू ब्रॅकेट greenhouse gas means CO2, greenhouse gas means CO2. Linda, biodiesel produces biodiesel releases less carbon dioxide, less carbon dioxide. Biodiesel reduces releases less carbon dioxide than that of diesel, than that of diesel which obtain from, which obtain from petroleum. Patil Krishna, roll number 16. Yes madam. Okay. Leela ka? Leela kare. Leela ka. Okay. Next line. Drone, madam, from cha pude? Which produced from petroleum oil. Petroleum oil. Artha kalala kare? बायोडिझेल हा कमी गॅस लिबरेट करतो कुणापेक्षा? जे डिझेल आपण पेट्रोलियम ऑइल पासून मिळवतो त्याच्यापेक्षा आपला हा बायोडिझेल हा कार्बन डायऑक्साइड गॅस कमीत कमी प्रमाणामध्ये बाहेर टाकत असतो म्हणजे प्रदूषण कमी करत असतो. नेक्स्ट, ग्रोन प्रोड्यूस्ड अँड डिस्ट्रीब्युटेड लोकली.
नेक्स्ट स्लाइड लिया. बायोडीजल इज ऑप्टेन फ्रॉम, बायोडीजल इज ऑप्टेन फ्रॉम, ऑप्टेन फ्रॉम, ऑप्टेन फ्रॉम वेजिटेबल एंड एनिमल ऑयल. Which can be grown, वाढवले जातात. Which can be grown, comma, can be produced biodiesel from it. Can be produced biodiesel from it. And produced biodiesel can be distributed to anywhere. Next, cleaner biodiesel refineries. Cleaner biodiesel refineries. याचा अर्थ काय की रिफाइनिंग म्हणजे प्युरिफिकेशन करणे. या पुढे डॅश करा. रिफायनरी, रिफाइनिंग मीन्स प्युरिफिकेशन. प्युरिफिकेशन लक्ष द्या. बायोडिझेल ॲनिमल ऑइल पासून आणि व्हेजिटेबल ऑइल पासून मिळवत असताना आपण समजा ग्राउंडनट पासून बायोडिझेल बनवायला लागलेलो, मग त्या ग्राउंडनटचं कन्वर्जन ऑइल मध्ये करण्याची जी प्रोसेस असते त्याला रिफायनरीज असं म्हणायचं असतं. ग्राउंडनटचं कन्वर्जन बायोडिझेल मध्ये करण्याच्या प्रोसेसला रिफायनरीज असं म्हणायचं असतं. मग या रिफायनिंगच्या प्रोसेसमध्ये कुठल्याही प्रकारचे टॉक्सिक गॅसेस वातावरणामध्ये जात नाहीत त्याला म्हणायचं क्लीनर बायोफ्युअल रिफायनरीज. व्हॉट आय एम टेलिंग, कॅन एनीवन टेल मी? अरुण पाटील, सॉरी अर्जुन पाटील, रोल नंबर 59. व्हॉट इज मीन बाय रिफायनिंग? प्युरिफिकेशन ऑफ ऑइल. ओके. During that process, no any toxic substance is liberated into the atmosphere and it not produces any type of pollution. That is known as a cleaner biofuel refineries. Write down. Cleaner biofuel refinery means refinery means during conversion of vegetable oil into biodiesel. No any toxic POXIC toxic chemicals liberated into atmosphere.
नेक्स्ट बायोडिग्रेडेबल अँड नॉन टॉक्सिक. नेक्स्ट हेडिंग लिहा बायोडिग्रेडेबल अँड नॉन टॉक्सिक. नेक्स्ट लाईन बायोडिझेल इज बायोडिग्रेडेबल अँड नॉन टॉक्सिक इन नेचर. नॉन टॉक्सिक इन नेचर. नेक्स्ट बेटर फ्युएल इकॉनॉमी. बेटर फ्युएल इकॉनॉमी डॅश. डिझेल इंजिन रिक्वायर्ड less biodiesel as compared to that of petroleum diesel as compared to that of petroleum diesel. म्हणजे काय, ही बायोडिझेलची गाडी जास्त ऍव्हरेज देते. आपल्या भाषेमध्ये बायोडिझेल ज्या गाड्यांमध्ये वापरलेले त्या गाडीचं ऍव्हरेज जास्त पडते. म्हणजे जर 1 लिटरने 1 किलोमीटर जाणार असेल तर हे 1 लिटरने 2 किलोमीटर जाणार असं. नेक्स्ट हे फक्त हेडिंग लिहा पॉझिटिव्ह इकॉनॉमिक इम्पॅक्ट. म्हणजे आपल्याला खूप पैसे मिळतात. पुढे रिड्यूस्ड फॉरेन ऑइल डिपेंडन्स. म्हणजे आपण जे तेलासाठी दुसऱ्या देशांवरती अवलंबून राहतो तसं आपण दुसऱ्या देशावरती अवलंबून राहत नाही. मोर हेल्थ बेनिफिट आपल्या शरीरासाठी ते चांगलं आहे, पोल्युशन कमी करतं म्हणून. हे तिन्ही फक्त हेडिंग घेऊन काढा. पॉझिटिव्ह इकॉनॉमिक इम्पॅक्ट, रिड्यूस्ड फॉरेन ऑइल डिपेंडन्स, मोर हेल्थ बेनिफिट. ओके हां, डिसएडवांटेज ऑफ बायोडिझेल. प्रथमे सुरवशे केरक, रोल नंबर 48 केरक, खंडेराया केरकर. यस मॅम. शेवटचं काय लिहिलं? ऍडव्हान्टेज मतलब. व्हेरी नाईस. Very nice. Disadvantage of biodiesel. फक्त हेडिंग लिहून काढायचे. पटपट लिहाय तर डार्क असणारे हेडिंग लिहायचे. मी माहिती सांगते लगेच. हॅलो, फक्त हेडिंग लिहायची मॅम. ओनली हेडिंग. यू हॅव टू राईट ओनली हेडिंग. डिस्क्रिप्शन इज नॉट रिक्वायर्ड हियर. राईट डिसएडवांटेज ऑफ बायोडिझेल अँड राईट ओनली हेडिंग हियर.
ओके मैम. मॅडम म्यूट हो रहे तुमचे. हा व्हेरिएशन इन मराठी मध्ये डिस्कस करूयात काय 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 येणार त्याच्याशी पॉइंट. व्हेरिएशन इन क्वालिटी इन बायोडिझेल ह्याचा अर्थ सांगा बरं. व्हेरिएशन इन क्वालिटी इन बायोडिझेल सांगा बरं. लक्ष द्या, अॅनिमल पासून जे बायोडिझेल बनवलेले आहे ते वेगळंच असणार आहे. सोयाबीन तेलापासून जे बायोडिझेल बनवलेले आहे ते थोडं वेगळं असणार आहे. ग्राउंडनट ऑइल पासून जे बनवलेले आहे ते वेगळं असणार आहे. पाम ऑइल पासून बनवलेले आहे ते वेगळं असणार आहे. ऑइल बदललं की त्याची क्वालिटी थोडीफार बदलत जाणार आहे. म्हणून इथं पहिलं हेडिंग आहे व्हेरिएशन इन क्वालिटी ऑफ बायोडिझेल. लक्षात आलं का? त्यानंतर नॉट सुटेबल टू यूज इन लो टेम्परेचर. आता समजा बायोडिझेल बनवलेलं आहे कोकोनट ऑइल पासून. कमी टेम्परेचर झालं की बरेचसे ऑइल काय होतात हे होतात, त्याचं सॉलिडिफिकेशन होत असत. मग ऑइल हे बायोडिझेल जर लो टेम्परेचरला वापरलं आपल्या गाड्यांमध्ये तर लो टेम्परेचरला बायोडिझेल सुटेबल नाही, हे त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. त्यानंतर फूड शॉर्टेज. आपण जर बायोडिझेल बनवायचं म्हणून आपल्या शेतामध्ये सगळीकडे जर त्याचंच उत्पन्न घेत राहिलो तर आपल्या सर्व लोकांना अन्न पुरेल का? अन्न पुरणार नाही. काय निर्माण होईल? फूड शॉर्टेज निर्माण होईल, अन्नांची कमतरता निर्माण होईल. लोक जे गहू ज्वारी वगैरे अशी उत्पन्न काढतात ती काढणार नाहीत. जर जास्त पैसे बायोडिझेल पासून जर मिळणार असतील तर लोक त्या उत्पन्नाकडे लोकांचा कल होईल, म्हणजे फूड शॉर्टेज निर्माण होईल. इन्क्रीज द यूज ऑफ फर्टिलायझर. बायोडिझेल बनवण्यासाठी आपल्या शेतातलं तेल बनवणाऱ्या वनस्पतीचं उत्पन्न भरपूर प्रमाणामध्ये काढायचं म्हणून लोक भरपूर फर्टिलायझर वापरतील. आणि फर्टिलायझर जास्त वापरले तर आपल्या सॉइलचं काय होईल? सॉइल पोल्युशन होईल, सॉइलची क्वालिटी चेंज होईल. क्लॉगिंग इन इंजिन, म्हणजे इंजिन ब्लॉक होतं बायोडिझेल जर जास्त सारखंच वापरलं गेलं त्या इंजिन मध्ये. रिजनल सस्टेनेबिलिटी. रिजन बदललं की वेगळ्या प्रकारचं बायोडिझेल बनवावं लागेल, दुसऱ्या रिजन मध्ये दुसऱ्या प्रकारचं बायोडिझेल बनवतील, म्हणून इथं म्हटलेलं रिजनल सस्टेनेबिलिटी. वॉटर शॉर्टेज. आपण जर बायोडिझेल बनवायचं आहे म्हणून तशा प्रकारचे क्रॉप्स जर शेतामध्ये पिकं काढायला लागलो आणि ते पाणी जे आहे ते त्या पिकांना द्यायला लागलो तर वॉटरचं पण शॉर्टेज निर्माण होईल. मोनोकल्चर. लोक शेतामध्ये आलटून पालटून पिकं घेण्याच्या ऐवजी फक्त तेल देणाऱ्या वनस्पतीची पिकं घेतील, त्याला मोनोकल्चर असं म्हणायचं, म्हणजे एकाच प्रकारच्या उत्पन्नाची लागवड करणे त्याला मोनोकल्चर असं म्हणायचं. फ्युएल डिस्ट्रीब्युशन. फ्युएल डिस्ट्रीब्युशन. बायोडिझेल इज नॉट डिस्ट्रीब्युटेड वाईडली ऍज अ पेट्रोलियम डिझेल. बायोडिझेलचं व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन करता येत नसतं कारण काय होतं, एरिया बदलला की बायोडिझेलची क्वालिटी बदलते. म्हणून यूज ऑफ पेट्रोलियम डिझेल टू प्रोड्यूस दी बायोडिझेल. पेट्रोलियम डिझेलचा पण आपलं बायोडिझेल पेट्रोलियम डिझेल मध्ये ऍड करतील आणि त्यामुळे पेट्रोलियम डिझेल पण लागणारच आपल्याला. अशा प्रकारचे त्याचे डिसएडव्हान्टेज आहेत. फक्त हेडिंग सफिशियंट होतात. आर यू गेटिंग? समजलं का? हा. आता या चॅप्टर मधला फक्त एकच पॉइंट आपला शिकवायचा राहिलेला आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये तो शिकून होईल. ओके, वी स्टॉप हियर. आणि एक मिनिट लक्ष द्या, कालची टेस्ट सर्वांनी सोडवली का? यस मॅम. यस मॅम. सगळे एमसीक्यू सुटले का व्यवस्थित? यस मॅम. ओके, ठीक आहे. ठीक आहे. आणि आपली आयएससी लगेच 10 तारखेपासून सर म्हणतात चालू होणार आहे, बघूयात काय होतंय ते.